ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कॉलेज तरुणांचा वाद टोकाला, कवठे महांकाळ एसटी स्टँडवरच हत्येचा थरार, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। कवठे महांकाळ शहरात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी कॉलेज तरुणाचा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली असून या खुनाच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ बस स्थानकातच महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाद होऊन धारदार शस्त्राने भोकसून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली। थुळा कोंडीपा कोळेकर असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। भर दिवसा अतिशय वर्दळीच्या ठिकाणी खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे। या खुनाच्या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे। पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून 3 संशयितांना ताब्यात घेतलं। एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कवठे महांकाळ येथील बस स्थानकावर शनिवारी दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे शालेय विद्यार्थी व प्रवासी यांची गर्दी होती। यावेळी एसटी स्टँडवरील कॅन्टीनच्या जवळील फलाटवर थोळा कोळेकर हा थांबला होता। यावेळी अज्ञात तरुण त्याच्या जवळ आले आणि त्यांनी थेट धारदार शस्त्राने हल्ला चढवला। या हल्ल्यात थोळा कोळेकर हा गंभीर जखमी झाला। नातेवाईकांनी त्याला तातडीनं मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। 1.5-2 महिन्यापासून थोळा कोळेकर आणि काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला होता। एकमेकाकडे रागाने बघितले असल्याची खुन्नस होती। शनिवारी दुपारी पुन्हा त्यांच्यात वाद झाला होता। त्याचाच राग मनात धरून काही संशयित तरुणांनी कोळेकर हा बस स्थानकात थांबला असता त्याच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला। दरम्यान खुनाच्या घटनेचा अंगावर शहारे आणणारा थरार हा बस स्थानकात असणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे। महानकरी न्यूज साठी आदि माने मिरज।